नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला असून आता कशाप्रकारे पगाराबाबत नियम असणार आहे आणि पगारामध्ये कोणकोणत्या मोठ्या सुविधा मिळणार आहे यासंबंधीची ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक ाला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगाराबाबत कशाप्रकारे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला असून या निर्णयाला संसदेत मंजुरीसुद्धा मिळालेली आहे बघा कोणकोणत्या कौन सुविधा मिळणार आहे काय आहे बातमी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा संसदेत या कायद्याला मंजुरी मिळालेली असून त्याच्या नियमावर सध्या काम सुरू आहे सरकारने चौचाळीस नियम कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम चालू केले असून यासंबंधी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड बिल तेवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी संसदेत सादर करण्यात आले होते या का कायद्याला तेरा लेबर लॉ मिळून तयार करण्यात आले होते त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला अपॉइंटमेंट लेटर वर्षाला मेडिकल उपचार आणि विविध सुविधांची देखील यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी सरकार वन नेशन, वन नेशन पे डे ही योजना लागू करण्याचा विचार सुरू असून कामगार मंत्री संतोष गंगावार यांनी संबंधित माहिती दिली आहे याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की देशात वेतनासाठी देखील समान कायदा लागू असावा त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी वेतन देखील मिळायला हवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी या योजनेबद्दल माहिती दिली होती या योजनेविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की सरकार व्यावसायिक सुरक्षा हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड आणि कोड ऑन वेजेस लागू करण्याच्या दिशेने काम करत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांना आता एकाच दिवशी वेतन मिळणार आहे